खरं तर आज विजेशिवाय शेती करणं शक्य नाहीये, कारण सिंचनासाठी कृषी पंपांना वीज ही आवश्यक असते. विजेअभावी उन्हाळ्यामध्ये पिकं जळून जातात. मात्र अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातल्या अकोली जहांगीर या गावातलं शेतशिवार विजेशिवायच ओलिताखाली आलंय. इथल्या 100 एकर शेतीला आता विजेची आवश्यकता उरली नाहीये. कसा घडला चमत्कार पाहूया. वाऱ्यावर डोलणाऱ्या गव्हाच्या उंब्या, हिरवीगार संत्र्याची बाग, शेतात खळाळणारं पाणी, ही आहे विठ्ठल लाहोरे या शेतकऱ्याची शेती. अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यात अकोली जहांगीर गावात लाहोरे यांची शेती आहे. बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे लाहोरे यांचं शेत हिरवगार झालंय. पूर्वी केवळ पावसाच्या पाण्यावर त्यांची शेती अवलंबून होती. खरं तर धरण उशाला आणि कोरड घशाला अशी त्यांची अवस्था होती. जवळ धरण असतानाही शेतीसाठी त्यांना पाणी मिळत नव्हतं, त्यामुळे लाहोरे यांना संत्राबाग जगवणं कठीण झालं होतं. आता मात्र शेतात 24 तास पाणी असल्यानं त्यांची चिंता कायमची मिटलीय. गेल्या 2 वर्षांपासून ते खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात पीक घेत आहेत. विशेष म्हणजे विजेशिवाय लाहोरे पिकाला पाणी देतात. माझ्या शेतामध्ये कॉक आहेत, याला एक म्हणजे एक मजूर लागत नाही, काही नाही. फुकट म्हणजे असं होते की 24 घंटे पाणी असल्यामुळे कसं की लाईट वगैरे नाही आहे, त्याचाही खर्च नाही आहे, आणि हे 0 बजेटमध्ये शेती आहे माझी. यंदाच्या खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात विठ्ठल लाहोरे यांना 1.5 ते 2 लाखाचं उत्पन्न मिळालंय. विठ्ठल यांच्याप्रमाणेच अकोली गावातल्या नारायण इंगळेंना सुद्धा सिंचनासाठी विजेची आवश्यकता भासत नाही. कोण गहू पेरला, कोण संत्रा लावला, कोणाचा कांदा आहे, सवन उत्पन्न काढून राहिले. आता माझ्या शेतात पूर्ण तुरीचं पीक मला उत्पन्न चांगलं होऊन राहिलं, कपाशीचं उत्पन्न झालं, गव्हाचं उत्पन्न चांगलं झालं, आता भरपूर उत्पन्न पैसे मिळून राहिले आम्हाला. अकोली जहांगीर गावातील या परिवर्तनामध्ये सिंचन विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या हरिदास ताठे या अधिकाऱ्याचे कष्ट आहेत. काही वर्षांपूर्वी ताठे या परिसरात कार्यरत होते, त्यावेळी त्यांनी इथली शेती सिंचनाची समस्या जवळून अनुभवली होती. त्यातूनच त्यांना विजेशिवाय शेतीला पाणी पुरवठा करण्याची कल्पना सुचली. या ठिकाणी मी जेव्हा शाखा अभियंता म्हणून काम करत होतो, कॅनल इरिगेशन करत असताना मला पुष्कळशा त्यांच्या त्रुटी दिसून आल्या होत्या. यांची भांडणं, यांच्या पाण्याचा अपव्यव, ह्यामुळे यांना पूर्णपणे शेती करता येत नव्हती. पाणी असूनसुद्धा या पाण्याचा पूर्णपणे उपयोग करता येत नव्हता. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं आणि मी असं ठरवलं की ह्या ग्रॅव्हिटेशनल आणि पोटेन्शियलचा आपण जर उपयोग करून घेतला आणि इथं जर पाईपलाईन केली तर यांना 24 तास बिना विजेचं पाणी आपण त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो. हरिदास ताठे यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सूत्राचा आधार घेत विजेशिवाय शेतात पाणी पोहोचवण्याचा चंग बांधला. त्यासाठी 10 वर्ष अभ्यास करून एक योजना तयार केली. सुरुवातीला या योजनेसाठी शेतकरी फारसे उत्सुक नव्हते, पण हळूहळू शेतकऱ्यांचा विश्वास बसला. त्यासाठी ताठे यांनी पदर मोड केली. त्या याच्यातल्या एका ग्रुपने 100 एकरावरचा हा प्रयोग करण्याचं आम्हाला ठरवलं. त्यांच्याकडे काही पैसे होते, काही पैसे मी टाकले, असं दोघांनी मिळून हा प्रयोग आम्ही तयार केलेला आहे. सध्यास्थिती त्यांना 24 तास बिना विजेचं पाणी मिळत आहे. पहिल्या टप्प्यात अकोल्यातल्या 20 शेतकऱ्यांची 100 एकर शेती ओलिताखाली आली. पुढच्या 2 टप्प्यांमधून आणखी 200 एकर शेती ओलिताखाली येणार आहे. विशेष म्हणजे हे सगळं लोकसहभागातून उभारण्यात आलंय. अकोल्यातल्या या प्रयोगाची ख्याती जिल्हाभर पसरतीय. अकोली गावातल्या सिंचनाचा प्रयोग पाहण्यासाठी आता जिल्ह्यातले शेतकरी इथे येतात. ही सिस्टम जी आहे ही एकदम फायदेशीर वाटली मला, आणि याचं प्रेशर वगैरे इतकं चांगलं आहे की त्याच्यामध्ये आम्ही कितीही एकराचं ड्रिप किंवा स्प्रिंकलर आम्ही त्याच्यावर करू शकतो. हरिदास ताठे यांनी तयार केलेल्या या सिंचन प्रणालीचे अनेक फायदे आहेत. इथल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी विजेची आवश्यकता भासत नाही. शेतकऱ्यांना 24 तास सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असून पाणी वाटपावरून होणारे वाद थांबले आहेत. या प्रणालीमुळे खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना पीक घेता येणं शक्य झालंय. विजेच्या कमतरतेमुळे लोडशेडिंग वाढलं असून विशेषतः उन्हाळ्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज मिळणं कठीण होतं. परिणामी विजेअभावी पिकं जळून जायची. या पार्श्वभूमीवर अकोली गावातल्या शेतकऱ्यांनी राबवलेली ही योजना अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर असून राज्य सरकारने अशा योजनांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. अकोल्याहून जयेश सगरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.